चिंतयत यपूर्ण घटस्ताव सक्तुपिष्ठेन वर्तते यदि दुर्भिक्षं भवति तरी अस्य विक्रयणेन रूप्यकानां शतं प्राप्स्यामि ततस्तेन अहम् अजाद्वयं क्रेष्यामि ततः तत ताभ्यां यूथ भविष्यति झोपताना त्याच्या डोक्यात कोणता विचार होता की माझा कलश आज पिठाने पूर्ण भरलेला आहे तर हा विचार करत करत तो झोपलेला झोपी गेला आणि झोपताना तोच विचार त्याच्या डोक्यात असल्यामुळे सतत त्याच पिठाचा आता काय करायचं हा विचार त्याच्या डोक्यात येतो तो, तो विचारही करत असतो आणि मात्र झोपेमध्ये असतो विचार करत करत मात्र तो झोपेत असतो तो त्याचे विचार बघा कुठे जातात की हे पीठ मी आता जेव्हा दुष्काळ पडेल म्हणजे जर समजा दुष्काळ पडला दुर्भिक्षम म्हणजे दुष्काळ तर दुष्काळामध्ये धान्य महाग होतं ह ना धान्य महाग म्हणून तो काय म्हणतो की माझ्याजवळ जमा झालेलं पीठ मी विकून टाकेल पण केव्हा दुष्काळ पडला तर दुष्काळ पडला तर मी माझ्याजवळचं पीठ विकून टाकेल आणि मला शंभर रुपये प्राप्त होतील मग मी काय करेन या शंभर रुपयांच्या मी दोन बकऱ्या विकत घेईल अजा अजा म्हणजे बकरी तर मी दोन बकरी विकत घेईल आणि तिथे म्हटलंय शाण मासिकम प्रसववशात म्हणजे सहा महिन्यानंतर या दोन बकऱ्यांपासून युथ भविष्यती त्या प्रसूत होतील बकऱ्या प्रसूत झाल्यानंतर म्हणजे त्यांना नवीन पिल्लं होतील आणि त्यांना पिल्लं झाल्यानंतर बकऱ्यांचा कळप माझ्याकडे तयार होईल तया युथ भविष्यती यूथ म्हणजे कळप असे चिंतन त्याचे सुरू झाले तो त्या पीठाचं काय करायचं हा विचार करत असताना तो विचार करत जातो की हे पीठ मी विकेल आणि विकल्यानंतर मी दोन बकऱ्या विकत घेईल आणि दोन बकऱ्यांपासून मग त्या पुन्हा नवीन पिल्लांना जन्म देतील आणि माझ्याकडे बकऱ्यां बकऱ्यांचा कळप होईल